स्वसंरक्षणाच्या तंत्राची माहिती मुलींना मिळावी म्हणून एक दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन मुकबधीर विद्यालय शंकरनगर नागपूर या ठिकाणी संपन्न झाले. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडींपासून तसेच भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना स्वसंरक्षणाची नितांत गरज असताना लहानग्यांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांना छेडछाडीच्या प्रसंगामुळे अनेकदा महिलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, परिणामी कुटुंबावर देखील याचे परिणाम दिसून येतात. यालाच आळा घालण्यासाठी स्वसंरक्षणाच्या तंत्राची माहिती मुलींना मिळावी म्हणून एक दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन मुकबधीर विद्यालय शंकरनगर नागपूर या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी तायक्वांदो, मार्शल आर्ट्स तसेच सेल्फ डिफेन्स ट्रेनर शैलेश पंड्याद्वारा दिले गेलेले समुपदेशन तसेच पेन, चैन, ओढणी, हातातील कडे आदी वस्तूंचा वापर करून स्वसंरक्षण कशा प्रकारे करता येईल याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. या शारदीय नवरात्रीमध्ये या मुकबधीर मुलींमध्ये देखील दुर्गा शक्तीचा जागर व्हावा या उद्देशानेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मैं शैलेश पंड्या, ब्लैक बेल्ट थर्ड डॉन टाइकोंडो. आज मुकबधीर विद्यालय के बच्चियों को शारीरिक रक्षा का प्रशिक्षण सिखाने वाला हूँ. इसमें बच्चों को जैसे मार्शल आर्ट टाइकोंडो बेसिक जो होता है, जैसे कि चूड़ी का उपयोग कैसे करना, पेन का उपयोग कैसे करना, इसके अलावा कोई ऐसी किसी विपत्ति में आप पड़ जाओ तो उससे आप अपने आप को कैसे निकालोगे, इसके लिए इस शारीरिक शिक्षण मार्शल आर्ट आत्मरक्षा को हम बच्चों को सिखा रहे हैं. नमस्कार, मी डॉक्टर मिनल सुधीर सांगोळे, प्राचार्य मुकबधीर विद्यालय शंकरनगर नागपूर. बदलापूर आणि कोलकात्यासारख्या काळीमा फासणाऱ्या घटना वाचल्यानंतर वृत्तपत्रांमधून माझ्या काळजाचं पाणी झालं की माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी या दिव्यांग कर्णबधीर विद्यार्थिनी आहेत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता येत नाही. समजा एखाद्या विद्यार्थिनीच्या आयुष्यात अशी दुर्घटनेचा प्रसंग आला तर तिला स्वसंरक्षणाचं तिला कुठल्याही प्रकारे शारीरिक काही त्रास व्हायला नको या दृष्टीने एक आत्मसंरक्षण ट्रेनिंग सेल्फ डिफेन्स वर्कशॉप आम्ही आज इथे आयोजित केलेलं आहे. PS ग्रुपद्वारे ह्या वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं. यात डॉक्टर अहिर, आशिष दत्त सर आणि शैलेश पंड्या, मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट ट्रेनर, ह्या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. शारदीय नवरात्रामध्ये दुर्गाची शक्तीचा जगराता होतो आणि हाच जगराता मला माझ्या दिव्यांग मुलींमध्ये करायचा आहे. त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा कमी नाही, तुम्ही सुद्धा स्वसंरक्षणासाठी कड्याचा उपयोग करून, चाबीचा उपयोग करून, पेनचा उपयोग करून दुश्मनला आपल्या चित करू शकता. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV News मराठी, नागपूर.